त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खिलाडू वृत्तीने येऊन त्यांनी ते स्वीकारलं आणि ते सभागृहात आले. आणि सभागृहाची जी नियमावली आहे त्यात कलम 44 की 45 मला माहिती नाही, पण 44 असं लिहिलं आहे की आयुक्तांना कुठलंही सभागृहात मार्गदर्शन किंवा भाषण करता येत नाही, महापौरांच्या परवानगीने निवेदन करता येतं. आणि सभागृहाच्या सर्व कामकाजाला आयुक्तच जबाबदार असतात, त्यामुळे त्यांना यावंच लागेल. पण त्यांनी एका खिलाडी वृत्तीने गेलं त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. सभागृहात दोन्हीही स्थगन प्रस्ताव एकत्र करून त्यावर मतदान झालं आणि मतदानात दोन्ही प्रस्ताव एकत्र करावे असा निर्णय झाला आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाली. सभागृहात ज्या दोन सदस्यांनी स्थगन प्रस्ताव मांडले होते त्यात एक माननीय सदस्य काँग्रेसचे आहेत आणि एक शिवसेनेचे आहेत. पण शिवसेनेच्या सदस्यांनी तो प्रस्ताव वापस करावा असं काहीतरी त्यांनी एक पत्र दिलं आहे. त्या पत्राचंही वाचन सभागृहात झालं, नियमावलीचंही वाचन झालं आणि त्यानुसार चर्चा सुरू झाली. पण कुठेतरी आता मुंबईवरनं राजकीय पक्षांचा दबाव येतोय की काय असं वाटायला लागलं आहे. कारण पहिल्या दिवशी जी सभेचं वातावरण आणि आज तिसऱ्या दिवशीचं सभेचं वातावरण, यात जे विरोधी पक्ष आहेत, या महानगरपालिकेत जे विरोधी पक्ष आहेत त्यात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आता शिवसेना आहे, यांची जी मोरस ऑपरेंडी आहे की आमचा अपमान झाला, तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही अमकं करा, तुम्ही तमकं करा, त्या शिवसेनेच्या पत्रात तर असं लिहिलं आहे की मला माझ्या प्रभागातील कामं करून देण्याचं मला आश्वासन देण्यात आलं असल्यामुळे मी हा ठराव वापस घेतो. याचा अर्थ काय आहे हा आपल्या सगळ्यांनी समजून घ्यावा. आणि आता मुंडे नाही तर महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत ते पक्ष आणि मुंबईच्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळे की काय नागपूर महानगरपालिका यांना अस्थिर करायची आहे. नागपुरात जे विकासाचे कामं सुरू आहेत, जे नागपुराचं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, एक नागपूर चांगल्या शहरामध्ये चाललं आहे, माननीय नितीनजी, माननीय देवेंजी, मागच्या वर्षीचं युतीचं सरकार, ज्या पद्धतीने या शहरात कामे झाली आहेत त्याला कुठेतरी खेळ बसवायची आहे का, कुठे खेळा ठोकायचा आहे का, याच्यातनं शिवसेनेच्या माननीय नगरसेविका आमच्यावर त्यांचा कुठलाही आरोप नाही. पण जे पत्राची भाषा आहे आणि मला जो वाटते, माझं हे मत आहे, भाजप म्हणून, भाजपचा अध्यक्ष म्हणून किंवा सभागृहाचा सदस्य म्हणून माझं हे मत आहे की त्यांच्यावर कुठला तरी राजकीय दबाव, तानाजी म्हणजे असते ते सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रेस कॉन्फरन्स तुमच्या सगळ्यांसमोर झाली, त्यात स्वतः माननीय तानाजी म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांनी अविश्वास प्रस्ताव आणू असं म्हटलं, पण आज कुठेतरी ते त्यातनं मागे हटतायत का काय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं मला नागपूरच्या जनतेला एवढंच सांगायचं आहे की लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधींचं जे काही महत्त्व आहे, जे काही अधिकार आहे, ते अबाधित असल्यासाठी आमची ही लढाई आहे. तुकाराम मुंडे वगैरे एक माणूस आहे, आमची माणसाशी कधीच लढाई नव्हती आणि कधीच राहणार नाही. पण आयुक्ताची खुर्ची जर लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर घाला घालत असेल तर त्याचा निश्चित लोकशाहीच्याच मार्गातनं आम्ही विरोध करू आणि तो विरोध आज सभागृहात सुरू आहे हे चांगलं मला सांगायचं.